हा बोल ग, काय म्हणते? झाली ना तयारी? निघायचं ना आता? काय कॅन्सल झालो प्लॅन? का पण? अरे यार, मी सगळी तयारी केली होती, सगळ्यांना सांगितलं होतं. मग आता? बर बर, ठीक आहे. झालाच ना मूड ऑफ, आता काय करणार? बर ठीक आहे, बघू मग नंतर. नमस्कार मंडळी, मधुरा जीवाच्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुमच्या बरोबर असं कधीतरी झालंय का की तुम्ही खूप छान काहीतरी प्लॅन केलंय किंवा कुठेतरी जायचं ठरवलंय आणि तुमचं काम होतच नाही, तो प्लॅन फिसकटतो किंवा कॅन्सल होतो, किंवा काहीतरी तुम्ही मनात आणलं की एखादी अमुक एक गोष्ट करूया आणि ती नेमकी होत नाही, काहीतरी त्याला नाट लागते. असं का होतं? काही काही गोष्टी ना आपल्या आयुष्यात अशा असतात ना मैत्रिणींनो, की त्या आपण कोणाला सांगायच्या नसतात, पण आपण म्हणजे स्त्रिया बडबड 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 सगळं सांगून एकदा मोकळं झालं की हुश वाटत. एकदा काय ते आपल्या मनातलं सगळं कोणाला तरी सांगितलं की बरं वाटतं, पण त्याचे परिणाम काय होतात की आपल्या मनासारखं होत नाही. मग काही गोष्टी ना आपल्या हातच्या राखायच्या असतात. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण कोणाला सांगायला नाही पाहिजे, ते आज आपण बघणार आहोत. मैत्रिणींनो, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काही व्हायब्रेशन्स असतात, एनर्जी असते. सो प्रत्येक व्यक्तीची जी एनर्जी असते ती वेगळी असते. सगळेच काय जो व्यक्ती सकारात्मक नसतात किंवा खूप आनंदी नसतात. सो त्याच्यामुळे जेव्हा आपण आपल्याला कसं वाटतं, आपण मन मोकळे आहोत, आपल्याला छान वाटतं, तर दुसरा पण तसाच समाधानी किंवा सुखी असेल, पण असं नसतं. प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतात, जडणघडण वेगळी असते, मानसिकता वेगळी असते, विचारसरणी वेगळी असते. मग अशा वेळेस जेव्हा आपण अशा सगळ्या लोकांमध्ये वावरत असतो, त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीची काही ना काही स्पंदनं किंवा व्हायब्रेशन्स असतात. पण कधी कधी ना काही व्यक्तींची नकारात्मक व्हायब्रेशन्स आपल्यापर्यंत येतात आणि हे साहजिक आहे. तुम्ही जेव्हा लोकांमध्ये राहता तेव्हा काही सगळे काही सज्जन सात्विक असे नसतात, सगळ्या टाईपची लोक असतात. पण मग त्या ह्याची ते जी नकारात्मकता आहे ती आपणच ओढवून घेत असतो आणि काही काही गोष्टी आपल्या होत नाहीत, किंवा काही गोष्टींना आपण म्हणतो ना नाट लागते, दुष्ट लागते. मी तर ह्याच्यावर खूप जास्ती विश्वास करते. नाट किंवा दुष्ट ह्याच सायंटिफिक अर्थ वगैरे मला काही सांगता येणार नाही, पण मी तुम्हाला एक हमखास सांगू शकते की ती जी काही नकारात्मकता येते त्या नकारात्मकतेमुळे बने बनाये काम बिघड जाते है. सो अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण नाही सांगायला पाहिजे? आता ह्या गोष्टी मी माझ्या अनुभवातून सांगते, तर मला असं वाटतं की ते तुम्हाला पण उपयोगी पडेल. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कधीच आपल्या घरामध्ये येणारा पैसा किंवा आपला इन्कम किती आहे ते कोणाला सांगू नका. ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण सध्या काय झालंय ना, लोकांना चांगले आदर्श नाही आहेत, विचारसरणीला चांगली विचारसरणी सांगणारी लोक कमी आहेत, किंवा काय चूक काय बरोबर हे लोकांना कळत नाही. भरपूर ताण आहे, एन्झायटी आहे, वेगळे वेगळे इश्यूज आहेत, आणि त्यामुळे ना लोकांना असं कळतच नाही की ते कसे वागतात, कसे बोलतात. जागरूकता स्वतःबद्दलची ही कमी झालेली आहे. सो हा काळाचा परिणाम आहे. सो जेव्हा पैसा ही एक अशी गोष्ट आहे की जी आपण खूप मेहनत करतो, कष्ट करतो, आपल्या बुद्धिमत्तेतून आपल्या शिक्षणातून आपण ती मिळवत असतो, पण आपण स्पेसिफिकली म्हणजे मॅनरिझमच्या दृष्टीने जर का पाहिलं तर कधीच कोणाचा पगार विचारू नये. म्हणजे मला खरं सांगते, मला अजून माझ्या बहिणीचा पगार माहिती नाही, माझ्या दिरांचा माहिती नाही, मला कोणाचाही घरातल्यांचा पगार माहिती नाही आणि मला इच्छा सुद्धा नाही आहे जाणून घ्यायची. तुम्ही खुश आहात ना, संपलं मग. सो सर्वात महत्वाचं ना, एक तर कोणी विचारू नये आणि आपण कधीच सांगू नये की बाबा एवढे एवढे पैसे दर महिन्याला मला मिळतात किंवा एवढ्या पैशाची आवक माझ्या घरात येते. सो ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. तर युट्यूबवर तर सांगतात की मॉनिटायझेशनच्या थ्रू किती मिळतात ते सांगू नका वगैरे, ती गोष्ट वेगळी. पण एरवी सुद्धा
आपण आपला इन्कम सोर्स डायरेक्ट जी फिगर आहे ती न सांगता हो बाबा आपण जेवढे मिळतात ना त्यात आपण सुखी समाधानी आनंदी आहोत असं आपण सांगू शकतो. सो प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये आपला खर्च ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं खूप अगदी ठराविक जवळच्या लोकांशी शेअर कराव्या आणि नाही केल्या तरी चालतील. म्हणजे अजून माझ्या आई वडील किंवा सासू सासरे ह्यांना सुद्धा आमच्या इन्कम सोर्सची किंवा त्यांच्या इन्कमची आम्हाला काहीही आम्ही एकमेकांना हे विचारतच नाही. तुम्हाला चांगलं होतंय ना तुमचंच भलं होतंय ना बस मग झालं. सो ह्या गोष्टी फार महत्वाची एक गोष्ट आहे की आपला इन्कम किती आहे किंवा पैशाची आवक केवढी आहे ही कधीच कोणाला सांगू नये. दुसरी गोष्ट जी सांगायला नाही पाहिजे ती म्हणजे आपले फ्युचर प्लॅन्स. भविष्यात आम्ही कुठे फिरायला जाणार आहे कुठे घर घेणार आहे काय आमचा प्लॅन आहे या सगळ्या गोष्टी ना अशा चव्हाट्यावर येऊन बरबर बरबर करायची नसते. आम्ही इकडे जाऊ तिकडे जाऊ पण तुम्ही बघा बरेचदा म्हणजे माझा असा अनुभव आहे की मी जेव्हा पण असं गावी जायला निघायचे ना तर मी चार पाच लोकांना सांगायचे आणि नेमकी त्यावेळेस मला प्रवासात उलट्या व्हायच्या अडचणी यायच्या किंवा तो प्रवास माझा खूप त्रासदायक व्हायचा. तुम्हाला माहिती नसतं ना लोकांच्या मनात काय आहे. लोकांना कधी कधी लोकांना कुठल्याही गोष्टीवर तुमच्या ईर्ष्या होते. अरे हिला जायला मिळतंय मला जायला मिळत नाही मला फिरायला कोणी नेत नाही असू शकतं ना. एकेका लोकांचा प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा असतो. आपण भले कामानिमित्त जात असू पण त्यांना वाटत असेल हे मजा म्हणून जातायत काही सांगता येत नाही. माणसाच्या अंतरंगात काय गडबड चाललेली आहे ह्याचा थांब पत्ता आपल्याला लागत नसतो. सो त्याच्यामुळे आपले जे भविष्यातले जे काही प्लॅन्स आहेत किंवा योजना आहेत त्या आपण सगळ्यांना सांगू नये असं मला वाटतं. आपली नाती किती चांगली आहेत. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्या सासूबाई खूप चांगल्या आहेत. माझी नणंद खूप चांगली आहे. माझी जाऊ खूप चांगली आहे. किंवा माझ्या माहेरी मला खूप लोक काळजी घेतात माझी खूप लाड करतात. या गोष्टींना सांगायला नाही पाहिजे. तुमचं सुख तुमचं समाधान हे तुम्ही जपायचं असतं. आपण त्याचं राखण आपण त्याची राखण करायची असते. जेव्हा आपण लोकांना हे सांगतो तेव्हा त्यांना मेबी हे आवडत नसेल किंवा त्यांना त्याच्या त्यांना ते मिळत नसल्यामुळे त्यांना त्याचं वाईट वाटत असेल तर मला कधी कधी वाटतं आपण ना काही काही लोकांना खूप सवय असते स्वतःबद्दलच बळबडत बसतात माझं असं माझं तसं माझं किती चांगलं आहे. सो एक लिमिट नंतर दुसऱ्याला ते इरिटेटिंग तर होतच पण दुसरा असा भाग आहे की तुम्ही दुसऱ्याला ते मिळत नसेल तर त्याला हिणवल्यासारखं होतं. भले तुमचा हेतूच असा नसेल पण तो उपेक्षित व्यक्ती ऐकतोय त्याला ते सुख मिळत नाहीये त्याला बाबा नवऱ्याकडनं त्या व्यक्तीला त्रास असेल किंवा अजून कोणतरी घरात त्रास देत असेल किंवा त्याच्या त्या व्यक्तीच्या घरात क्लेश असेल तर मग अशा वेळेस तुम्ही फार सुखी आहे असं तुम्ही फ्लॉन्ट करताय किंवा मिरवताय हे चांगलं नाहीये. म्हणजे मॅच्युरिटी किंवा पोक्तता आपल्यात आली पाहिजे. सो अशा पद्धतीने एक प्रकारे आपण लोकांना चिडवतो. आपला हेतू तसा नसतो पण ते तसं वाटतं. सो मला असं वाटतं की अशा गोष्टी करू नये. आपलं सुख आपल्यापाशी आहे त्याचा आनंद घ्यावा छानपैकी मजा करावी पण ते दुसऱ्यांना त्रासदायक होईल असं होऊ नये. एक ही गोष्ट तर मी तुम्हाला हमखास सांगते माझ्या अनुभवावरनं. शॉपिंग आता काय होतं पूर्वी वालचंदनगरमध्ये मी राहत होते इतकं छोटं गाव आहे साध्या साध्या गोष्टी पण तिथे मिळत नाही. म्हणजे मी एक 10-15 वर्षापूर्वीचं सांगते म्हणजे आपल्याला पर्स लागते किंवा काही ओढण्या चपला अशा बेसिक गोष्टी असतात ना त्या सुद्धा तिथे मिळायच्या नाही. तर आता थोडं थोडं मिळायला लागलंय. मग मी माहेरी जेव्हा जायचे मुंबईला तेव्हा हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी घेऊन यायचे. फार काही बाई मोठं आणलंय असं दागदागिने घेऊन आले आहेत भरपूर साड्या आणल्या असं वगैरे पण नाही. अगदी साध्या साध्या गोष्टी. तर मग साहजिकच आहे ना आमचं कॉलनी सारखं होतं तर मी आजूबाजूच्या लोकांना दाखवायचे. मग नंतर माझ्या लक्षात आलं की असं मागणं चर्चा होते. अरे ही किती पैसे उडवते अरे ही तर असंच करते तसंच करते आणि उगाच लोक चर्चा करायची फुकट मध्ये. हा बरं फार कॉस्टली काही घेते का
तर अजिबात नाही. जेवढं माझ्या बजेटमध्ये असायचं, जे मला आवश्यक वाटायचं, लहान बाळाला घेऊन जायचं असायचं, तिच्या पिशव्या वगैरे असं छान छान मिळतं ना मुंबईमध्ये, तुम्हाला माहिती असेल, तर ते मी आणायचे आणि मग असं गप्पा मारायला बसलो सगळे आलो की मी ते दाखवायचे. पण त्यातनं मला एकदा दोनदा असं लक्षात आलं की एक दोघी जणी होत्या की त्यांना त्यांचा चेहरा इतका पडायचा, इतकं त्यांना ते वाईट वाटायचं. मग माझ्या असं लक्षात आलं की अरे ह्यांना एवढी पण मुभा नाही आहे की ते घरातनं काहीतरी, त्यांचे नवरे त्यांना थोडे पण पैसे देत नाही किंवा कुठे फिरायला नेत नाही, साध्या साध्या गोष्टी सुद्धा त्यांना मिळत नव्हत्या. आणि मग हे असं माझं काही पाहिलं, एखादी छानशी पर्स पाहिली किंवा ड्रेस पाहिला तर त्यांना वाईट वाटायचं. मग मला म्हणजे दुष्ट लागणं वगैरे किंवा लोक काय बोलतायत, गॉसिप करतायत ह्यावर तर मी कधीच लक्ष दिलं नाही. म्हणजे मी त्या बाबतीत एकदम रगड आहे, सो मला त्याची चिंता नव्हती. पण मला असं वाटलं की अरे ती व्यक्ती दुखी आहे ना, उपेक्षित आहे, तिला ते मिळत नाहीये आणि आपण हे सगळं दाखवतो एक्साइटमेंटनी आणि त्याला त्याचा त्या स्त्रीला त्या मैत्रिणीला दुःख होतंय, वाईट वाटतंय, सो तिला ते दुःख मी न कळत देते. सो तेव्हापासून जेव्हा माझं हे लक्षात आलं तेव्हापासून मी या सगळ्या गोष्टी बंद केल्या. कारण काय होतं, बेसिक गोष्टी पण मिळत नव्हत्या गावामध्ये, तर काही आपण जेव्हा जातो वर्षातनं एकदा तर चार गोष्टी घेऊनच येतो, सो त्या सुद्धा मी बंद केल्या. सो मजा अशी असते ना पण की शॉपिंग ही एक अशी गोष्ट असते की ती सगळ्यांना दाखवल्याशिवाय आपल्यालाही बरं वाटत नाही. दुसरा जेव्हा म्हणतो अरे वा काय छान आणलंय, तेव्हा आपल्याला बरं वाटतं. पण अशा प्रकारची पॉझिटिव्ह आनंदी तुमच्याच इतकी समाधानी व्यक्ती जर का असेल तरच ते तुम्ही शेअर करावं, नाही तर तुमचं शॉपिंग तुम्ही मजा करा, एन्जॉय करा, दुसऱ्यांना ते मिरवून दाखवून उगाच काहीतरी ओढवून बसू नका असं मला वाटतं. हा आणि त्यातनं अजून एक मजा अशी व्हायची की धडपड करून ना तशीच्या तशीच ती पर्स घेऊन यायची, तसाच ड्रेस घेऊन यायचा, तसेच पडदे घेऊन यायचे. म्हणजे कुठेतरी ना ते कॉपी करण्याची पण वृत्ती बायकांमध्ये खूप असते. म्हणजे मला तर म्हणजे इतका वैताग यायचा ह्या गोष्टीचा की अरे कॉपी का करता तुम्ही, तुमचं काहीतरी वेगळं करा ना. समजा मी गुलाबी पडदा आणला तर तुम्ही निळा आणा, हिरवा आणा, पिवळा आणा, तसाच शोधून दुप्पट किमतीने आणण्यात काय पॉइंट आहे. ठीक आहे म्हणजे एक मी समजू शकते की तुम्हाला दुसऱ्याचा चॉईस आवडतो, आपण एखादी वस्तू त्याच्यासारखी असेल तर अरे आपण पण घ्यावी असं वाटणं साहजिक आहे. पण तंतोतंत A to Z सगळ्या गोष्टी जर का तुम्ही कॉपी करत बसलात तर तुमचं फुकटमध्ये वायफळ खर्च होणार आहे आणि मेबी तुम्हाला त्याची गरजही नसेल तर तुम्ही उगाच वस्तू घेऊन येता आणि स्वतःचे पैसे आणि वेळ वाया घालवता. सो मला असं वाटतं ह्या गोष्टी थोड्याशा आपण अभ्यास करूनच शेअर केल्या पाहिजे. अजून एक गोष्ट म्हणजे मुलांची प्रगती, बाप रे हा विषय असा आहे ना की मी ह्याच्यावर किती पण बोलू शकते. काय असतं माहितीये का, आपण ना ऍज पेरेंट्स किंवा आई वडील म्हणून मुलांच्या प्रगतीसाठी किंवा त्यांच्या एज्युकेशनसाठी खूप कष्ट घेत असतो आणि जेव्हा त्यांना एक ठराविक अपेक्षित यश मिळतं त्यावेळेस आपल्याला जगाला मोठ्याने सांगावं असं वाटतं, अरे माझी मुलगी इंजिनियर, माझा मुलगा डॉक्टर, असं मिळालं, एवढं पॅकेज मिळालं, हे अतिशय नॉर्मल साहजिक आहे. पण एकदा सांगणं ठीक आहे, वारंवार तेच सांगत राहणं तुम्ही नेगेटिव्ह वाईब्स उगाचच ओढवून घेताय आणि त्या बिचाऱ्याला प्रॉब्लेम करताय. म्हणजे कितीदा सांगायचं, एकदा बाबा ठीक आहे ग्रॅज्युएट झाली, नोकरी लागली, छान झालं बाबा, एवढे कष्टाचं घेतले आम्ही पण, त्यांनी पण, त्याचं चीज झालं, हे ठीक आहे. पण सतत दोंडी पिटवत राहणं, माझा मुलगा असा, माझी मुलगी अशी, एवढे पैसे मिळतात, एवढं करते, तेवढं करते, हे ना कुठेतरी इमॅच्युअर वाटतं मला तरी. आणि मी अशा खूपसे लोक, पेरेंट्स आणि आया आणि वडील पाहिलेले आहेत की समोरचा माणूस दिसला की चालूच, माझा मुलगा या, माझी मुलगी त्या, आणि मग ते दुसऱ्याला तर इरिटेटिंग होतं, प्लस लोकांच्या मनात ना त्याची किंमती निघून जाते, काय सगळ्यांना तेच बडबडत बसते, असं आपली इमेज पण खराब होते,
थोडस नेगेटिव्ह वाईब पण येते. सो मला असं वाटतं की मुलांची जी प्रगती आहे ना, त्यात आपल्याला सुख समाधान मिळतंय, आपल्याला त्यात अभिमान वाटतोय, ही चांगली गोष्ट आहे. आपण आपल्याला खरं सांगू का, म्हणजे मी विचार असा करते की आपल्याला वाटतं बरं का की आपण केलंय म्हणून त्याला असं मिळालंय, पण नाही, सगळी भगवंताची कृपा असते. आपण किती जरी केलं आणि त्याची कृपा नसेल तर यश हे मिळत नाही. सो उगाचच आपण कर्तेपणा घेत असतो, त्या बिचाऱ्याची पण त्यात मेहनत भरपूर असते, आपल्या मुला मुलींची, त्यांचा पण त्याग असतो, त्यांनी पण रात्र जागून अभ्यास केलेला असतो, श्रम घेतलेले असतात, पण मिरवतो मात्र आपण. सो मला असं वाटतं ह्या गोष्टी आपण थोडस त्याच्यात तारतम्य बाळगायला पाहिजे. कुठली गोष्ट कितीदा सांगायची आणि कशी सांगायची हे आपण शिकलं पाहिजे. सो मैत्रिणींना, ह्या होत्या 5 गोष्टी ज्या मला असं वाटतं की तुम्ही त्या अशा सगळ्यांबरोबर अगदी ओपनली सगळ्यांना सांगायला नाही पाहिजे, मोकळेपणाने शेअर नाही केल्या पाहिजेत. माझा स्वतःचा खूप असा विश्वास आहे की जे काही आहे ते देवाच्या कृपेने मिळतं, मग ते दुसऱ्याकडनं त्याचं सर्टिफिकेशन कशाला घ्यायचं. आपल्याला माहिती आहे ना आपण सुखी आहोत, जे काय आहोत ते, तर ते आपण शांतपणे उपभोगावं आणि समाधानी राहावं. सो मी आशा करते आजचा हा विषय वेगळा होता जरा, पण मला असे ना मी शांत बसून असते बरं का, आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही किती इनकन्सिस्टंट आहे, ही व्हिडिओजच हिचे कधी येतात कधी नाही. पण खरं सांगता जोपर्यंत मला मुद्दा सुचत नाही ना, तोपर्यंत मला व्हिडिओ करावा असंच वाटत नाही. म्हणजे दर गुरुवारी केलाच पाहिजे, आलाच पाहिजे असं मला होतच नाही. मला आतून अशी ती प्रेरणा आली पाहिजे की नाही बाबा हा मुद्दा छान आहे, ह्यातनं लोकांना फायदा होईल असं जेव्हा मला खरंच वाटतं ना, तेव्हा मी व्हिडिओ करत असते. सो थोडस तुम्हाला थोडस मला हे सहन करावं लागेल, कारण मला असं वाटतं की तुम्ही एवढा वेळ काढून व्हिडिओ बघता तर त्यातनं तुम्हाला काहीतरी फायदा झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे. सो मंडळी, स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड, लवकर भेटूया पुढच्या गुरुवारी. नमस्कार.